आज शेवटच्या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदींचा प्रचाराचा धडाका. झारखंडच्या दुमका इथल्या रॅलीनंतर तबंगालच्या बारसात आणि जादवपूरमध्ये जाहीर सभा. संध्याकाळी कोलकात्यात रोड शो. इंडिया आघाडी आज वाराणसीमध्ये दाखवणार आपली ताकद. राहुल गांधी आणि अखिलेश यादव घेणार दोन संयुक्त सभा. सातव्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी भाजपचा पूर्णपणे जोर. अमित शहा आज ओडिशात घेणार तीन सभा, तर जेपी नड्डांच्याही हिमाचलमध्ये तीन जाहीर सभा. तर मुख्यमंत्री योगी बिहारमध्ये करणार प्रचार. अंतिम टप्प्यासाठी काँग्रेसनंही आपली सगळी शक्ती लावली पणाला. काँग्रेस अध्यक्ष खरगे पंजाबच्या अमृतसरमध्ये आणि प्रियंका गांधी हमीरपूर हिमाचलमध्ये रणशिंग फुंकणार. पुणे अपघात प्रकरणात अटकेत असलेल्या सुरेंद्र अगरवालला आज कोर्टात हजर करणार, तर विशाल अगरवालचा ताबा घेण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात हजर केलं जाणार. आमदार सुनील टिंगरेंच्या शिफारशीवरनं डॉक्टर अजय तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती. 26 डिसेंबर 2023 वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र दिल्याचं उघड. लोकप्रतिनिधी असल्यानं अनेकजण शिफारसपत्र घेण्यासाठी येतात. योग्य बाब असेल तरच संबंधित विभागाकडनं कार्यवाही होत असते, त्यामुळं या विषयाला वेगळं वळण देणं योग्य ठरणार नाही. सुनील टिंगरेंचं स्पष्टीकरण. पुणे अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी देण्यात आलेले पैसे पोलिसांकडनं जप्त. अतुल घटकांबळेकडून 50,000 तर डॉक्टर श्रीहरी हळनोरकडनं 2.5 लाख रुपये जप्त. रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या आरोपीच्या चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण विभाग स्वतंत्र समिती नियुक्त करणार. डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोरच्या निलंबनासाठी समितीनं मागवला अहवाल. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करणाऱ्या डॉक्टरांविरोधात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची कारवाई. डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर दोघांनाही काउन्सिलची नोटीस. 7 दिवसाच्या आत लेखी उत्तर देण्याचे आदेश. पुणे अपघात प्रकरणातला आरोपी असलेल्या अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात तिसरी तक्रार दाखल. वडगाव शेरी भागातल्या टिंगरे आणि विशाल अग्रवालनं 10 एकर जमीन बळकावल्याचा एका महिलेचा आरोप. पॉर्श कार कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींकडनं गाडीची तपासणी. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात गाडीची तपासणी. पुणे आरटीओ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी रेल्वे पोलीस आयुक्तालयातल्या जनसंपर्क अधिकाऱ्याला एसआयटी चौकशीसाठी समन्स. भूखंड आपला असल्याचा रेल्वे पोलिसांचा दावा कशाच्या आधारावर केला? तपास सुरू. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी होर्डिंगसाठी सिडकोकडे ठोस धोरण नसल्यानं हायकोर्टाचे सिडकोला खडे बोल. घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळे उघडले नसते. हायकोर्टानं खडसावलं. नवी मुंबईमध्ये आज सकाळी 10 ते रात्री 12 पाणी पुरवठा बंद राहणार. मोर्बे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर मान्सूनपूर्व कामांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार. लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये. आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळाला हवा. राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळांचं वक्तव्य. भाजपनं 80 ते 90 जागा देण्याचा शब्द दिलेला होता. भुजबळांनी बैठकीत करून दिली आठवण. भाजप मोठा पक्ष असल्यानं विधानसभेत भाजपला जास्त जागा मिळतील. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक वक्तव्य. मित्रपक्षांचा योग्य सन्मान केला जाईल. फडणवीसांची ग्वाही. आपल्या पक्षाचं मनोबल वाढावं यासाठी सगळे पक्ष जास्तीच्या जागांची मागणी करत असतात. भुजबळांच्या विधानसभेच्या जागांबाबतच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. कोकण पदवीधरमधनं मनसेची अभिजित पानसेंना उमेदवारी. मनसे पदवीधर निवडणूक स्वतंत्र लढवणार. लोकसभेसाठी मोदींना पाठिंबा. विधान परिषदेत मोदी नाहीत. अभिजित पानसेंचं वक्तव्य. आम्ही महायुतीमध्ये जरी असलो तरी हा पक्षाचा विषय आहे. आम्ही विचार करूनच उमेदवारी जाहीर केलेली आहे. निरंजन डावखरेंशी मी फोनवरून बोलणार असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकरांचं म्हणणं. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवर महायुतीतले नेते एकत्र बसून मार्ग काढणार. मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जे आम्हाला पाठिंबा देणार त्यांनाच आम्ही इतर 3 मतदारसंघात पाठिंबा देऊ. शिक्षक भारतीच्या कपिल पाटलांची प्रतिक्रिया. ईव्हीएम सुरक्षेवरनं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट. मतमोजणीच्या दिवशी परिसरात मोबाईल जॅमर बसवण्याची काँग्रेसकडनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत मागणी.
29 जूनला महाडमध्ये बहुजनांना एकत्र करून मनुस्मृतीचं दहन करणार. मनुस्मृती पाठ्यपुस्तकात येऊ देणार नसल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाड आक्रमक. शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश होऊ देणार नाही, छगन भुजबळांचं वक्तव्य. महाराष्ट्र ज्या महापुरुषांनी घडवला त्या महापुरुषांची शिकवण लहान मुलांना देणं गरजेचं, भुजबळांची मागणी. तुतारी गटातल्या दोन गुंडांमुळे पक्षाची वाट लागली. अमोल मिटकरींची शरद पवार गटावर टीका, तर आता लवकरच दुसरा धमाका होणार, मिटकरींचं ट्विट. गैरकृत्य करणाऱ्यांना कधीही आम्ही पाठीशी घातलं नाही, धंगेकरांच्या आरोपांवर मंत्री शंभूराज देसाईंचं उत्तर. धंगेकरांकडे जर पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावे, चौकशीची आमची तयारी, देसाईंचा पलटवार. शरद पवारांना मोठा धक्का, युवती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान यांचा 10 जूनला अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनिस इसा गोळीबार प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर अटक करा, एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींची मागणी. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं घेतलं दर्शन, कोल्हापूर हे जय शहा यांचं आजोळ. पावसाळ्याआधीच मुंबईतल्या कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती, बोगद्यात अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत असल्यानं नव्या वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता. कोस्टल रोडच्या एक्सपान्शन जॉईंट्स दरम्यान पाणी गळती, यामुळे कोस्टल रोडला धोका उद्भवणार नाही तर वाहतुकीवरही परिणाम होणार नाही, कोस्टल रोड संदर्भात प्रशासनाचं स्पष्टीकरण. बर्फीवाला पुलाची पातळी उंच करून बर्फीवाला पूल गोखले ब्रिजला जोडण्याचं काम 14 एप्रिलपासून सुरू, 30 जूनपर्यंत काम पूर्ण होणार. समृद्धी महामार्गाचा 76 किलोमीटरचा नागपूर मुंबई हा अंतिम टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरू होणार, एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एबीपी माझाला माहिती. नाले सफाईच्या कामामध्ये कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांना दंड आकारायला पालिकेकडनं सुरुवात, सगळ्या कंत्राटदारांना मिळून 54 लाखांचा दंड ठोठावला तर मुंबई शहर भागातल्या कंत्राटदारांना सर्वाधिक 31 लाखांचा दंड. स्टोअर कार्ड न मिळाल्यानं अनेक एसटी कर्मचारी गणवेशापासून वंचित, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही प्रशासनानं स्टोअर कार्ड न दिल्याची माहिती. 10वीच्या परीक्षेत सरस्वती विद्यालयाच्या अनन्या कुलकर्णीला 100% गुण, माझ्या यशामध्ये शाळेचा मोठा वाटा असल्याची अनन्याची प्रतिक्रिया. मुंबईच्या मालाडमधल्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यालयाच्या खुशी शिंदेला 10वीमध्ये 100% गुण, केवळ शाळा आणि घरी केलेल्या अभ्यासाच्या जोरावर खुशीला 100%. 100% गुणांच्या परंपरेत लातूरच अव्वल, लातूरातील संजना कल्याणीला 100% गुण, दररोज न चुकता अभ्यास केल्याची संजनाची प्रतिक्रिया. मुंबई विमानतळावर 10 किलो सोन्यासह 3 जणांना अटक, मुंबई कस्टम्स विभागाची कारवाई, तर विमानतळावर जप्त केलेलं सोनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत 8.68 कोटी रुपये असल्याची माहिती. वसई विरारमध्ये आर्थिक फसवणूक करणारा सराईत तोतया पोलीस निरीक्षकाला अटक, वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेची कारवाई. विरारच्या अर्नाळा समुद्रात बांधकाम साहित्य नेणारी बोट उलटली, 11 जण सुखरूप तर 1 व्यक्ती बेपत्ता, शोधकार्य सुरू. पिंपळगावच्या घाट गावात तलावात पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आईचा मुलासह पाण्यामध्ये बुडून मृत्यू, वैष्णवी शंकर घोडके असं मृत महिलेचं नाव. धाराशिवच्या नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातल्या उपळाई बुरुज इथं सेल्फी घेताना तोल जाऊन 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच तरुणीचा विवाह झाला होता अशी माहिती. यवतमाळच्या घाटंजी इथं विहिरीत पडलेल्या लांडग्याला जीवदान, पाण्याच्या शोधात लांडगा विहिरीत पडल्याचा अंदाज. पालघरच्या विक्रमगड जव्हार रस्त्यावर जीप आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात, जीपमधल्या 3 जणांचा जागीच मृत्यू, वाळवंडा परिसरातील घटना. छत्रपती संभाजीनगरच्या वाडगावात वडील आणि मुलाला उडवलं, दोघांची प्रकृती चिंताजनक, ज्या गाडीनं दोघांना उडवलं ती गाडी एका स्थानिक राजकीय नेत्याची असल्याची माहिती.
पालघरच्या पालीवाडा मार्गावर विचित्र अपघात, भरधाव ट्रकची 6 वाहनांना धडक, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.